मणिपुर में हो रही हिंसा का असर अब राज्य की राजनीति में हो रहा है, जिसके चलते कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने इस हिंसा का उत्तरदायी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को और भाजपा को ठहराते हुए प्रधानमंत्री के इस्तीफे की मांग की है। इस वक्त नाना पटोले ने भाजपा पर सत्ता की गर्मी का आरोप लगाते हुए कहा कि विदेशों में घूमने के अलावा देश में रहते हुए मोदी सिर्फ भाजपा के प्रचार में व्यस्त रहते हैं। मणिपुर में हो रही हिंसा की जिम्मेदारी लेते हुए इंसानियत हो तो नरेंद्र मोदी ने प्रधानमंत्री पद का राजीनामा देना चाहिए। भाजपला सत्तेची मस्ती आलेली आहे, जनतेने चूक केलेली आहे की यांना बहुमत देऊन यांच्यामध्ये सत्तेची मस्ती यामुळे निर्माण झालेली आहे। जवळपास 80 दिवस मणिपूरच्या घटनेला झालेल्या 80 दिवस मणिपूर जळते आहे। देशाचे प्रधानमंत्री 80व्या दिवशी बोलतात आहेत। 80 दिवस प्रधानमंत्री कधी अमेरिकेत कधी फ्रान्समध्ये आणि देशात राहिले तर मग आपल्या पक्षाच्या प्रचारामध्ये राहिले असं चित्र आपण पाहतो आहे। आमचे नेते राहुल गांधीजी मणिपूरला गेलेत, त्यांना जायला मनाई केलं तरी ते त्या ठिकाणी पोचलेत, तिथल्या लोकांच्या भावना ऐकल्यात, ते देशाच्या समोर मांडल्यात आणि तिथल्या लोकांनाही आवाहन केलं की आपण शांततेचं प्रस्ताव, कारण मग तिथं असलेलं भाजपचं सरकार आणि केंद्रात असलेल्या भाजपच्या सरकारनी दोन समूहामध्ये, दोन्ही समूह आदिवासीचे समूह होते, दोन्ही समूहामध्ये भांडणं लावून मणिपूर पेटवण्याचं पाप केलं। मणिपूरच्या विधानसभेतल्या 10 आमदारांनी भाजपच्या गृहमंत्री अमित शहाला पत्र दिलं की आम्हाला या भारतात राहायचं नाही, दुसरं आम्हाला आमचं स्वतंत्र देश निर्माण करायची परवानगी द्या, अशा पद्धतीचं पत्र दिलं आणि मग चॅनलला त्या ठिकाणी अलाव केलं गेलं नाही, तिथली माहिती पुढं येऊ दिली गेली नाही। पण जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना निवस्त्र करून त्यांच्यावर ज्या पद्धतीनं अत्याचार केला गेला, त्यांच्यावर बलात्कार केला गेला आणि हे व्हिडिओज जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात आणि जागतिक पातळीवर गेले, त्यावेळेस सुमोठो निर्णय घेण्याचे अधिकार संविधानाने न्यायव्यवस्थेला दिलेले आहेत। आता हे चीफ ऑफ CGI आहेत आणि या CGI या पद्धतीनं सुमोठो निर्णय घेतला हे संविधानाच्या आधारावर घेतलेला आहे, व्यक्ती म्हणून चंद्रचूडजींनी नाही घेतलेला आहे। आता हे BJP संविधानालाही मान्यता करत नाही, अशा पद्धतीचं ही जी गर्मी आहे सत्तेची यांच्या मनात, ही आता जनता उतरवेल। सगळं मणिपूरमुळे आपल्या देशाला कलंक लावण्याचं पाप नरेंद्र मोदींनी केलं हे आम्ही अनेकदा सांगतो आहे। आम्ही तर परवा सांगितलं की नरेंद्र मोदींनी खरं तर थोडीशी माणुसकी असेल, थोडीशी पण असेल तर स्वतः प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, ही मागणी आम्ही काँग्रेसकडून केलेली आहे।